रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? टॉल बुकिंग साठी आज कॉन्टॅक्ट करा. बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र व सैन्य दलातील जवान राकेश काकुळते यांच्यावर त्यांच्या मूळ गावी केकवार येथे हजारोंच्या संख्येने वीर जवान अमर रहे राकेश काकुळते अमर रहे अशा गगनभेदी घोषणा देत साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. रखरखते ऊन असूनही महिलांची प्रचंड उपस्थिती होती. दुपारी बागलाण तालुक्यातील किकवार येथील मराठा बटालियनमधील सैन्य दलातील जवान राकेश गोकुळ काकुळते यांचे सुरत येथील सैन्याच्या मुख्यालयात कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला असता त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना त्यांच्या गावी व बागलाण तालुक्यात येऊन धडकताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. सकाळी 11 वाजता सैन्य दलातील विशेष वाहनाचे त्यांचा मृतदेह आणण्यात आला. त्यावेळी संपूर्ण गावात राकेश काकुळते अमर रहे असे फलक लावण्यात आले. सजवलेल्या सैन्य दलाच्या फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. शासनाच्या वतीने आमदार दिलीप बोरसे, प्रांत अधिकारी बबन काकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी शहीद राकेश काकुळते यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. माजी आमदार संजय चव्हाण, किशोर भांगडिया, शेतकरी मित्र बिंदू शर्मा, सेवानिवृत्त सैन्य दलातील जवान केकवारीचे सरपंच दीपक अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांनी शहीद राकेश काकुळते यांच्यावर पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले. नाशिक येथील आर्टिलरी सेंटर येथील अधिकारी व सैनिक तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मानवंदना देऊन हवेत बंदुकीने 3 फैरी झाडून सलामी दिली. शहीद राकेश काकुळते यांचा 6 वर्षांचा मुलगा दिव्यांश याने आपल्या वडिलांच्या चितेला अग्निदाग दिला. त्यावेळी संपूर्ण परिसर भावूक झाला होता. भर दुपार व उन्हाचे प्रमाण जास्त असूनही परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दाने, सटाणा.